इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती पाठ क्रमांक 17 गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन। मुलांनो, शिवरायांनी अनेक शत्रूंवर मात करून स्वराज्याची स्थापना केली। युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते। या पाठात आपण शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यांविषयी माहिती घेणार आहोत। माहित आहे का तुम्हाला व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय। शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये दिसून येते, तसे त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते। त्याची काही उदाहरणे पाहूयात। गडकोटांची उभारणी। गडकोट किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले। संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे। शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून फिरले होते। सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उभे असणारे गड दुर्ग त्यांनी असंख्य वेळा न्याहाळले होते। स्वराज्याच्या रक्षणासाठी गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते। शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले। जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात। त्यांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ज्ञाकवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवीन किल्ले बांधले। त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली। इतकेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली। शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते। माहीत आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते। या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे। मुलांनो, हा प्रयोग तुम्ही करून पहा। दिवाळीच्या सुट्टीत मित्रांच्या मदतीने एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करा। किल्ला तयार करण्यासाठी साहित्याची यादी तयार करा। किल्ल्यासाठी जागेची निवड करा। किल्ल्यावर पाण्याची, घरांची व्यवस्था कशी असावी याचा आराखडा तयार करा। यानंतरचा मुद्दा अभ्यासूयात, गडांचे व्यवस्थापन। गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली होती। प्रत्येक गड किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत। किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत असत। या अधिकाऱ्यांची कामे आपण या तक्त्यानुसार समजून घेऊयात। किल्लेदार म्हणजेच हवालदार, याचे कार्य आहे किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे। सबनीस, कारखानीस यांना आज्ञा देणे। सरकारी पत्रे, हुकूम व आदेशाचे पालन करणे। किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस दोघेही काम करत असत। सबनीसाचे कार्य पाहूयात। गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे। गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे। पत्रव्यवहार सांभाळणे। कारखानीसांची कार्य पाहूयात। गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे। युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारूगोळ्याची व्यवस्था करणे। गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे। यानंतरचा मुद्दा आहे तोफा, दारूगोळा।
शिवरायांच्या काळात शत्रूपासून गडकिल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे. या तोफा किल्ल्यांच्या तटांवर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत. पुरंदर, भीमगड यासारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते. लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात. पावसाळ्याच्या दिवसात गडांवरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे. तोफांमध्ये शत्रूवर मारा करण्यासाठी लोखंडी, दगडी व कुलपी गोळे, म्हणजे ज्यामध्ये शिशाच्या गोळ्या असत, यांचा वापर करत. या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू वापरली जात असे. पुढील मुद्दा आहे आरमार. आरमार म्हणजे युद्ध नौकांचा समूह होय. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते. त्यांच्यापैकी काही लोक समुद्रकिनाऱ्यांवर असणाऱ्या गावांची लूटमार करत असत, तेथील लोकांचा छळ करत. शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले. शिवरायांनी लहान मोठी जहाजे नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यासारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले. शिवरायांनी मालवणजवळ कुरुटे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला. स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यासारख्या विविध दर्यावर्दी जाती धर्मांचे सैनिक होते. दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यासारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्धीस आले. मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आणि डच अशा सागरावरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला. त्यामुळे शत्रूंचा स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टी लगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय. त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. पुढील मुद्दा अभ्यासूयात शिवरायांचे हेर खाते. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेंसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडा न खडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत. पुढील मुद्दा आहे गनिमी कावा. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते. या तंत्राचा अवलंब करताना महाराजांना सह्याद्री पर्वतरांगातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांची मदत झाली. माहीत आहे का तुम्हाला, शिवरायांचे सैन्य शिस्तबद्ध होते. त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत, त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये, अशी सैनिकांना त्यांची सक्त ताकीद होती. मुलांनो, शिवरायांचे सहकारी कोण होते हे माहीत आहे का तुम्हाला, आपण ते जाणून घेऊयात.
शिवरायांचे काही सहकारी। कान्होजीचे ध्येय वीरबाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिधोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल। मुलांनो, या पाठामध्ये आपण शिवरायांनी कशा प्रकारे गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन केले ते पाहिले। स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ते आयुष्याची अखेर या 35 वर्षांच्या काळात शिवरायांनी पराक्रमाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले। स्वराज्यावर अनेक संकटे आली, शिवरायांनी त्या संकटांवर अधिक शक्तीने तर कधी युक्तीने मात केली। शिवराय हे सर्वगुण संपन्न होते, म्हणूनच पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। मुलांनो, हा पाठ तुम्हाला समजला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सोबतच माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।